साकुरी येथील इंद्रनगर भागात ओमसाई योगा ग्रुप आणि हनुमान चालीसा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी मंडळ अधिकारी सातव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर आणि ग्रुपने स्वच्छता करून खड्डे घेऊन ही झाडे लावली आहेत. वृक्षारोपणासाठी शिर्डी येथील साई सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष रविकिरण डाके यांनी मोफत झाडे दिली. यावेळी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला. ओमसाई योगा ग्रुपचे डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे, हनुमान चालीसा मंडळाचे दशरथ तुपे, कृषी मंडळ अधिकारी अनिल सातव साहेब, आम्ही ग्रुपचे सदस्य अरविंद बावके, फंड साहेब, राजू वायकर, गाडवे सर, फटांगरे साहेब, मेजर सातव आणि ग्रुपचे सर्व सदस्य, हनुमान चालीसा मंडळातील बाळगोपाळ तसेच साकुरी येथील नागरिक आणि व्यापारी उपस्थित होते. मंडळाच्या वतीने आणि इंद्रनगर ग्रामस्थांच्या वतीने इथं जे वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम झाला, वृक्षांचं आता लागवड केलेली आहे, इथं त्यांनी वृक्ष लागवड केली आहे, तर त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी आता इंद्रनगरच्या ग्रामस्थांनी घ्यावी आणि अजून पुढे पुढे अजून वृक्ष पुढच्या टप्प्यामध्ये स्वामी समर्थ नगरमध्ये त्यांनी वृक्ष लागवड करावी. आणि मी सर्व इंद्रनगर ग्रामस्थांच्या वतीने आणि ओमसाई मंडळमध्ये सर्वांचे आभार मानतो. साई ग्रुपच्या वतीने आमचे ओमसाई ग्रुपचे मार्गदर्शक डॉक्टर पानगव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सातत्यानं झाडे लावणे वृक्षारोपण करण्याचं काम आपण करत आहात. आपण सर्व सदस्यांच्या वतीनं ओमसाई ग्रुपच्या आपण जास्तीत जास्त राहता शहरामध्ये असेल, राहता परिसरामध्ये असेल, तालुक्यामध्ये जास्तीत जास्त ज्या ठिकाणी आम्हाला बोलावले जाईल त्या ठिकाणी आम्ही स्वतःहून डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जास्तीत जास्त झाडे कसे लावू आणि ते झाडे लावून त्यांचे वृक्षारोपण म्हणजे संगोपन कसं करता येईल एवढंच आपण सर्वांच्या वतीनं मी प्रतिनिधी ज्ञानेश्वर जोरे, माय न्यूज, राहता.